समीर आशा पाटील दिग्दर्शित यंटम या सिनेमात सयाजी शिंदे वेगळ्या भूमिकेत रसिकांसमोर येणार आहे. काय आहे या सिनेमाचं वेगळेपण पाहूया. एवढी तारीख वाजा कधी सांगणार नाही तुला. वाजून मोठ्या प्रेम काने बघितलं असला ट्विस्ट नाही बघितलं का. सर खूप खूप स्वागत आहे. पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की यंटममध्ये जो रोल तुम्ही करता तो आजपर्यंत एक वेगळं अवतार सयाजी शिंदेचा त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे, तर नेमकं काय दडलं या रोलमध्ये? आपला वेगळा रोल हा दिग्दर्शकावर अवलंबून असतो. फिल्म ही दिग्दर्शकाचं माध्यम आहे. त्यानं तसं बघितलं माझ्याकडं आणि तसं मला टॅप केलं आणि मला ते फार आव्हानात्मक वाटलं की मी असा रोल आत्तापर्यंत केलेला नाही. लय कमी तारखा काढल्या त्यांनी. तर काम उडकायला गेलं पाहिजे. एक तारीख गेली मग रंग शहरात सापडील ना काम. मला नाही आवडत सनी. किती वेळा सांगू काय केलं तरी तुला सांगितलं. गलीचा गंध आहे का तुला? दोन तासे बडवायचे, भिकेची सुपारी घ्यायची. नाचणाऱ्यांना कळत नाही काय वाजवत्यात, वाजवण्यांना कळत नाही का नाचत्यात. खाली पॅन्ट गळती वर पॅन्ट वाजवत. मला फिल्मची कथा फार आवडली. आत्तापर्यंत मी केलेल्या फिल्ममधली वेगळी गोष्ट आहे ही. वेगळ्या पद्धतीनं मांडलेली आहे आणि त्याचा अप्रोच फार वेगळा आहे. हे लक्षात घेऊन मग मी हा रोल करायला घेतला. हा रोल असा आहे की एका क्लासिकल समृद्ध कलाकाराची गोष्ट आहे. त्याची सनई ह्या वाद्यावरती, सनईतल्या दैवी गुणांवरती ज्याची श्रद्धा आहे, ज्याच्यात त्याला शांती मिळते, ज्याच्यात त्याला आयुष्याचं सार्थक भेटतं, असं सनई त्याच्या आयुष्यात आलेली आहे. आणि वैयक्तिक परिस्थिती त्याची खराब झालेली आहे. काम मिळत नाही आहे, त्याच्यातून जगण्यासाठी संसारासाठी पैसा येत नाही. तर जो माणूस म्हणून त्याचं जगणं आहे आणि कलावंत म्हणून जे समृद्ध जगणं आहे, ज्या लेवलला तो पोहोचलेला आहे, त्याचा हा संघर्ष आहे. तर ही कल्पनाच इतकी चांगली आहे करायला की खूप मजा आली आणि त्यामुळे ती लोकांना पण खूप मजा येईल. बॉलिवूड असेल किंवा साऊथ असेल, तुम्ही म्हटलात तसं की आतापर्यंत अधिक लांबीचे रोल खूप केलेत, पण ज्या रोलची उंची खूप आहे तसा रोल पहिल्यांदाच तुमच्या वाट्यात आलेला आहे. तर कुठे ना कुठे समीर आणि त्यांच्या टीमचं वेगळं पण आहे का की हा रोल त्यांनी तुम्हाला ऑफर केला आणि तो रोल तुम्हालाही आवडला की काहीतरी वेगळं आहे करिअरच्या ह्या टप्प्यावर आता वेगळे प्रयोग करण्याची गरज आहे, त्या अनुषंगाने हा रोल तुम्ही स्वीकारला का? हो नक्कीच, कारण अभिनयाचा बाज या सिनेमातला जो आहे तो बाज माझा कुठल्याही सिनेमात दिसलेला नाही आहे. ह्या ॲप्रोचनं पण हे सगळं क्रेडिट डिरेक्टरचं असतं. तर डिरेक्टरनं त्या अंगाने बघावं आणि आपल्याला त्या अंगाचा सूर मिळावा आणि आपण त्या सुराने पुढे जावं. आणि सिंग साऊंड असल्यामुळं जे जेन्युइन होतं, अनप्रेडिक्टेबल होतं, आपल्याला माहीत नसतात अशा गोष्टी एकदम समोर आल्यानंतर जे सहज उत्स्फूर्तपणे आपण करतो ते त्याच्यात होतं. आणि ह्यात कुणालचं पण साऊंड रेकॉर्डिस्ट आहे, त्यांचं पण फार मोठं क्रेडिट आहे की ते सगळं त्यांनी चांगलं पकडलं आहे. जे बोलत्यात ते ऐकत नाही, जे ऐकत्यात ते बोलत नाहीत. सनई ना बोलते ना ऐकवते, ते भिडते का झाला. खरं तर या सिनेमाचं संगीत अल्पावधीत लोकप्रिय झालेलं आहे. चिनार महेश यांनी खूप अप्रतिम असं संगीत सिनेमाला दिलेलं आहे, तर सर त्याबद्दल. चिनार महेशने ह्या सिनेमासाठी जे म्युझिक दिलं आहे ते अतिशय अत्सल, ओरिजिनल आणि हृदयातनं दिलेलं आहे. मी नुकताच पद्मावत सिनेमा बघितला आणि त्यातलं घुमर घुमर गाणं बघितलं आहे, पण मला वाटलं चिनार महेशचं गरा गरा हेच गाणं मला जास्त चांगलं वाटलेलं आहे. म्हणजे कसं होतं की 5 स्टारमध्ये गेल्यानंतर आपण जेवतो आणि ती आपल्याला नाही आवडत, पण आपल्या आईच्या हातची भाकरी आणि आपल्या गावचं कालवण, जे त्याची जी टेस्ट असते, त्याचा जो रासवटपणा असतो, तो चिनार महेशच्या म्युझिकमध्ये इथं आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रातलं या वर्षीतलं अतिशय सुंदर गाणी त्यांनी केलीत, त्यामुळं हा सिनेमाचा लव्ह स्टोरीला अतिशय चांगली गोष्ट चिनार महेशने केली. समीर खूप खूप स्वागत आहे. पहिला प्रश्न आम्हाला सगळ्यांना हाच विचारायचा आहे की यंटमचा अर्थ नेमका काय? यंटम हा नाशिककडचा, म्हणजे मी दिंडोरी वणी नाशिकच्या
खेडेगावात कुणी प्रेमात बिमत पडलं म्हणून त्याच्या आईला एंटम झाला याचं काही खरं नाही. हा त्याचा अर्थ हा होतो की एखाद्या गोष्टीसाठी झपाटून जातो किंवा मॅड असणं. तर मला असं वाटतं की प्रेमात आपण एंटम होतोच होतो पण एखाद्या गोष्टीसाठी, जसं आता सिनेमामध्ये जे कलावंत आहेत ते सनईसाठी वेडे झालेत तर त्यांच्यासाठी पण हे जे टायटल आहे तेवढं समर्पक आहे. आणि एक प्रश्न असा आहे की चौऱ्या जेव्हा तू केला होता तो कम्प्लीट आउटबीट सिनेमा होता, वेगळा विषय सिनेमाचा होता, आणि चौऱ्यानंतर आता एकदम लव स्टोरीची भुरळ कापडली. नाही, मुळात मला असं वाटतं की मला जॉनर्स एका जॉनरमध्ये काम करायला अजिबात आवडणार नाही. म्हणजे आता यंटमनंतर मी एक कॉमेडी फिल्म करतो तर जॉनर्स वेगवेगळे हाताळता येणं हे तर म्हणजे गमतीशीर आहे. चौऱ्या ज्यावेळेस केला होता त्यावेळेस एक वेगळ्या भावविश्वातून जात होतो, यंटमचं भावविश्व खूप वेगळं आहे आणि यंटम ही खूप पर्सनल फिल्म आहे. मला असं वाटतं की आपल्या सगळ्या वयातल्या 99% मुलांना त्यांचं पहिलं प्रेम कधीच मिळत नाही आणि आपण त्या काळात कुणासाठी तरी खूप यंटम झालेला असतो आणि त्या भावविश्वात घेऊन जाणारी फिल्म आहे, खूप पर्सनल फिल्म आहे आणि एक नवा जॉनर करता आला याचा आनंद आहे, खूप समाधान आहे. एवढी तारीख वाजा कधी सांगणार नाही तुला वाजा. मोठ्या प्रेम काने बघितलं आणि असला ट्विस्ट नाही बघितलं का? समीर, तुम्हाला सगळ्यांना तुमच्या यंटमसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश मिसेस, कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.